माझी आई सुद्धा योग प्रचार प्रसाराचे काम करायची. बालपणी मला योग करायला सांगायची, तेव्हा महत्त्व कळले नाही. पण जेव्हा माझी प्रकृती बिघडली तेव्हापासून योगकडे वळलो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. आज जे माझे स्वास्थ्य आहे ते योगमुळेच, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते नागपुरात बोलत होते. नागपुरात ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या 0 miles पासून काही अंतरावर असलेल्या KP मैदानावर योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने योग अभ्यास करायला नागपूरकर यात सहभागी झाले. आजच्या धावपळीच्या जीवनात लोक स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. याच क्रमाने आज लोक जीवनात योगाचा अवलंब करत आहेत. जगभरात योगाबद्दल जनजागृती करण्यासाठी 21 June रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. आज मंगळवारी जगभरात 8वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. या दिवशी अनेक देशांतील लोक योग दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमून योग करताना दिसतात. देशभरात योग दिन यशस्वी करण्यासाठी विविध तयारी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील 75 मंत्री देशातील 75 विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणी योग करताना दिसणार आहेत. नागपुरात योग दिनानिमित्त नितीन गडकरी यांनी सुद्धा KP ग्राउंडवर योग केला, तेव्हाच त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. अमिताभ बच्चन यांनी मला एका कार्यक्रमात विचारले की तुम्ही काय करता, 10 वर्षे तुमचे वय कमी वाटते. मी त्यांना सांगितले की नियमितपणे मी 1 तास योग करतो. आज अनेक भारतीय विदेशात योगाचे धडे देतात. सगळ्यांनी योग केला पाहिजे तर स्वास्थ्य चांगले राहील. 8वा योग दिवस आपण साजरा करत आहोत. 2 वर्षे हे आपल्याला करता आले नाही. पंतप्रधानांची ही संकल्पना दूरपर्यंत पोहोचली. आज अनेक देशात योग पोहोचला, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.